नमस्कार विद्यार्थी मित्रों, आज अपन ट्रेडिशनल क्रॉप यामधील दुसरा क्रॉप पॅडी अर्थात राईस आपण त्याला म्हणतो, भात पीक साल असं म्हटलं जातं, त्या पिकाचं डिटेल कल्टिवेशन आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहे. पाठीमागच्या लेक्चरला आपण पॅडी फीट या पिकाचं डिटेल माहिती बघितलेली होती, ठीक आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण पॅडी पिकाचं डिटेल कल्टिवेशन बघणार आहे. पॅडी चॅप्टर नंबर 1, ट्रॅडिशनल क्रॉप पॅडी. बॉटॅनिकल नेम आहे ओरायझा सटायवा. बॉटॅनिकल नेम लिहिताना नेहमी लक्षात ठेवा, इनिशियल लेटर कॅपिटल, बाकीचे लेटर स्मॉलमध्ये पाहिजे. ओरायझा जीनस आहे, सटायवा स्पेसीज आहे. फॅमिली ग्रामिनी. ओरिजिन साऊथ ईस्ट आशिया. ओरिजिन आहे साऊथ ईस्ट आशिया. फॅमिली ग्रामिणी आहे. ग्रामिणी म्हणजे गवतकुल, गवतासारख्या वाढणारे सगळ्या वनस्पती आहेत त्यांची फॅमिली ग्रामिणी. अर्थात बघा, आपण व्हीटची फॅमिली ग्रामिणी आहे, रायची शुगरकेनची फॅमिली ग्रामिणी आहे, रायची फॅमिली ग्रामिणी आहे, गवतासारख्या वाढणाऱ्या वनस्पती त्यांचं कुटुंब एक आहे म्हणून त्यांची फॅमिली ग्रामिणी आपण म्हणूया. ओरिजिन मूळस्थान आडस्थान कुठं आहे, साऊथ ईस्ट आशियामध्ये. त्यानंतर युजेस ऑफ राईस, त्यालाच इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स ऑफ राईस म्हणून विचारलं जातं. राईस इज अ स्टॅपल फूड ऑफ 60% पॉप्युलेशन ऑफ द वर्ल्ड. राईस इज द स्टॅपल फूड ऑफ 60% पॉप्युलेशन ऑफ द वर्ल्ड. स्टॅपल फूड म्हणजे दररोजच्या आहारामध्ये याचा उपयोग केला जातो, हे मुख्य अन्न आहे. जगातील 60% लोकांचं मुख्य अन्न म्हणून राईस पिकाकडे बघितलं जातं. प्रमाणात आहेत प्रथिनं आहेत, फॅट्स आहे, मिनरल्स आहेत, खनिजे आहेत आणि व्हिटॅमिन आपल्याला बघायला मिळतं. त्यानंतर नेक्स्ट, राईस ब्रान कंटेन 80-20% ऑफ ऑइल. राईस ब्रान म्हणजे राईची सीड्सच्यावरती जे कोटिंग असतं त्याला तल्फर आपण म्हणतो, त्याच्यामध्ये 18-20% ऑइल आपल्याला बघायला मिळतं. पॅडी स्ट्रॉ इज यूज ॲज, भाताची काडी आहेत त्याचा उपयोग इज यूज ॲज मॅन्युरिंग, कुजवलं जातं, त्याच्यापासून खत बनवलं जातं. मल्चिंग पर्पजसाठी म्हणजे जमिनीवरती आच्छादनासाठी त्याचा उपयोग केला जातो. ॲज अ वेल ॲज पॅडिंग मटेरियल. पॅडिंग मटेरियल म्हणजे ट्रान्सपोर्टेशनमध्ये आपल्याला एखादं मटेरियल घेऊन जायचं काचेचं असेल तर त्याला व्यवस्थित ट्रान्सपोर्टेशनमध्ये फुटू नये, खराब होऊ नये म्हणून त्याला आवरण भाताचं काड्याचं केलं जातं, म्हणजे ते सेफ राहतं, डॅमेज कुठल्याही प्रकारचं होत नाही. राईस ब्रान पॅडी हस्क अँड स्टॉक आर यूज ॲज फॉडर. राईसचे ब्रॉड आहे, टल्पर आहे, हस्क मटेरियल आहे, राहिलेलं मटेरियल आहे आणि स्टॉक आहे, काड्या, त्याचा उपयोग फॉडरसाठी केला जातो, जनावरांना खाद्य म्हणून केला जातो. इन्फेरियर क्वालिटी ऑफ राईस इज यूज ॲज पोल्ट्री फीड. इन्फेरियर क्वालिटी म्हणजे खराब झालेलं क्वालिटी आहे, म्हणजे खराब राईस आहे, त्याचा उपयोग पोल्ट्री फीडसाठी केला जातो, पोल्ट्रीमध्ये पशुखाद्यामध्ये केला जातो. राईस बाय प्रोडक्ट्स दॅट इज पार्च राईस, दॅट इज पोहा, बीटन राईस, दॅट इज लह्या, आपण लाही म्हणतो याचा, राईसचे हे बाय प्रोडक्ट आहेत. जसं गव्हा आपण गव्हामध्ये बघितलं बिस्कुट ब्रेड हे बाय प्रोडक्ट आहेत, तसे याचे पार्च राईस आणि बीटन राईस हे बाय प्रोडक्ट आपल्याला मुरमुरा असं आपण म्हणतो, सॉरी पार्च राईस मुरमुरा, बीटन राईस पोहा असं म्हटलं जातं. हे बाय प्रोडक्ट आपण अपेक्षित आहे, 3 मार्कासाठी विचारला तर 6 पॉईंट लिहिणं अपेक्षित आहे. त्यानंतर नेक्स्ट, सॉइल, माती कोणत्या प्रकारची लागते बघा. इट रिक्वायर्स ॲल्युवेल टू लॅट्रॅटिक सॉइल. या पिकाला ॲल्युवेल म्हणजे गाळाची, लॅट्रॅटिक म्हणजे कोकण रिजनला जी लालसर आपल्याला माती सापडते त्यामध्ये हे चांगल्या प्रकारे येतं. इट ऑल्सो ग्रोन ऑन खारलँड अँड बेसाल्ट सॉइल. खारलँड समुद्रकिनारची माती आहे त्याच्यामध्ये पण किंवा बेसाल्ट सॉइलमध्ये हे चांगल्या प्रकारे ग्रो होतं. सॉइल शूड बी अ फर्टाईल अँड वेल ड्रेन. सुपीक असावी, चांगली निचरा होणारी असावी. ऑप्टिमम पी एच रेंज इज 5.5-7. पी एच रेंज किती पाहिजे, 5.5-7. क्लायमेट, इट इज अ ट्रॉपिकल क्रॉप. हे कुठल्या वातावरणामध्ये येणार आहे, उष्णकटिबंधामध्ये येणार आहे. जसं आपण व्हीट टेम्परेट रिजनला बघितलं होतं तसं हे उष्णकटिबंधामध्ये येणारं पीक आहे. इट रिक्वायर्स वॉर्म अँड ह्युमिड क्लायमेट. वॉर्म म्हणजे उष्ण
आणि आर्द्रतायुक्त वातावरण लागतं. ऑप्टिमम टेम्परेचर रेंज इज 20 to 37 डिग्री सेल्सिअस, 20 ते 37 डिग्री तापमान या पिकाला लागतं. रेनफॉल रिक्वायरमेंट आणि पाऊस किती लागतो, प्रजननमान थोडासा या बाकीच्या पिकापेक्षा याच्यामध्ये जास्त लागतो. रेनफॉल रिक्वायरमेंट ऑफ रेनफेड पॅडी इज मोर दॅन 1000 मिलीमीटर, 1000 मिलीमीटरपेक्षा पाऊस रेनफेड पॅडीला जास्त लागतो. हे झालं सॉईल अँड क्लायमेट. सॉईलमध्ये महत्त्वाचा पॉईंट, ॲलिवेल टू लॅटॅटिक सॉईल महत्त्वाचे आहे. आणि इट इज अ क्लायमेटमध्ये इट इज अ ट्रॉपिकल क्रॉप, टेम्परेचर रेंज 20 to 37 डिग्री सेल्सिअस अँड रेनफॉल मोअर दॅन 1000 मिलीमीटर. त्यानंतर मेथड्स ऑफ पॅडी कल्टिवेशन, याच्यामध्ये चार पद्धती येतात. एक एक पद्धतीची आपण माहिती बघणार आहे. फर्स्ट ड्राय कल्टिवेशन, सेकंड वेट कल्टिवेशन, थर्ड वन सिमी ड्राय कल्टिवेशन, आणि चौथी आहे इंटेन्सिव. वापरली जाते बघा, इट इज फॉलोड इन एरियाज ऑफ इनएडिक्युएट अँड अनइव्हन रेनफॉल वेअर इरिगेशन फॅसिलिटीज आर नॉट अवेलेबल. ज्यामध्ये इनएडिक्युएट पाऊस कमी पडतो, अनइव्हन असतो, एकसारखा पाऊस पडत नाही, पावसाचं प्रमाण कमी असतं, अशा ठिकाणी ही पद्धत वापरली जाते. सेकंड डीप ब्लॅक सॉइल विथ गुड वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी इज यूज्ड, ज्यामध्ये पाणी काळी जमिनीचा उपयोग, ज्या ठिकाणी काळी जमीन आहे त्या ठिकाणी ही पद्धत वापरली जाते. का तर काळ्या जमिनीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता चांगली असते, दीर्घकाळ पाणी ठेवलं जातं, त्यामुळे पीक चांगले तग धरतं. फील्ड इज प्लाउड इमिजिएटली आफ्टर हार्वेस्ट ऑफ प्रिवियस क्रॉप, इन यामध्ये पहिलं पीक काढल्यानंतर जमीन लगेच नांगरली जाते आणि तयार करून घेतली जाते. अर्ली मॅच्युरिंग व्हरायटीज आर सोन टू ग्रेटर डेप्थ, आणि याच्यामध्ये अर्ली मॅच्युरिटिंग व्हरायटीचा उपयोग केला जातो, ज्या लवकर व्हरायटी पक्व होतात त्याचा उपयोग केला जातो. का तर अर्ली मॅच्युरिंग व्हरायटी उपयोग केला जातो ड्राय कल्टिवेशनमध्ये, आणि ड्रिलिंग मेथडचा उपयोग करून हे पेरलं जातं अर्ली मॅच्युरिंग व्हरायटी. हे झालं ड्राय कल्टिवेशन. त्यानंतर सिमी ड्राय कल्टिवेशन, इन दिस मेथड सम पार्ट ऑफ लाईफ सायकल ऑफ क्रॉप पासेस अंडर ड्राय कंडिशन अँड सम पार्ट ऑफ अंडर वेट कंडिशन. हे या पिकामध्ये निम्न लाईफ सायकल हे ड्राय कंडिशनमध्ये जातं, निम्न लाईफ सायकल हे वेट कंडिशन लागतं. म्हणजे 4 महिन्यामध्ये पीक येणार असेल तर 2 महिने ड्राय कंडिशनला, 2 महिने वेट कंडिशनला. सम प्रोटेक्टिव्ह इरिगेशन आर गिवन ॲट अ क्रिटिकल ग्रोथ स्टेजेस, सम प्रोटेक्टिव्ह इरिगेशन दिले जातात. टिल्डरिंग स्टेज, फ्लॉवरिंग स्टेज आणि ग्रेन फिलिंग स्टेज, या 3 काळात पिकाला पाणी देणं अतिशय गरजेचं आहे. टिल्डरिंग स्टेज म्हणजे फुटवे येण्याची अवस्था, फ्लॉवरिंग म्हणजे तुरा पण त्याला लोंबी येण्याची अवस्था, आणि ग्रेन फिलिंग धान्य बनण्याची अवस्था. या 3 स्टेजेसला पाणी सप्रेसिंग द वीड ग्रोथ, आणि यामध्ये तणांचं कंट्रोल मोठ्या प्रमाणात मिळतं. इन शॉर्ट इन दिस मेथड क्रॉप ग्रोन ऑन मॉइश्चर अवेलेबल इन बंडेड फील्ड, याच्यामध्ये जमिनीमध्ये पुरेशी ओल असते आणि त्या ओलाव्याचा उपयोग करून पीक घेतलं जातं, त्याला सिमी ड्राय कल्टिवेशन असं म्हटलं जातं. त्यानंतर वेट कल्टिवेशन, इन दिस मेथड लँड इज प्लाउड पडल्ड विथ 3 to 5 सेंटीमीटर स्टँडिंग वॉटर. ही पद्धत या पद्धतीमध्ये जमीन नांगरली जाते आणि पडलिंग ऑपरेशन केलं जातं. पडलिंग म्हणजे काय, प्लॉइंग इज डन इन स्टँडिंग वॉटर. 3 ते 5 सेंटीमीटर जमिनीवरतीमध्ये पाणी असताना त्यामध्ये प्लॉइंग ऑपरेशन केलं तर त्याला पडलिंग असं म्हटलं जातं. मराठीत त्याला म्हटलं जातं चिकलणी. त्यानंतर सीडलिंग्स आर रेज इन नर्सरी अँड लॅटर ऑन ट्रान्सप्लांटेड इन पडल फील्ड, याच्यामध्ये नर्सरीमध्ये रोपं तयार केली जातात आणि चिकलणी झाल्यानंतर त्या चिकलणी केलेल्या फील्डमध्ये ती लावली जातात, ट्रान्सप्लांट केली जातात. इफ इट इज नॉट पॉसिबल टू रेज सीडलिंग्स, स्प्राउटेड सीड आर डायरेक्टली ब्रॉडकास्टेड इन द पडल फील्ड. जर नर्सरीमध्ये रोपं लावणं शक्य नसेल, नर्सरीमध्ये रेजबेडवरती रेजबेड तयार करणं शक्य नसेल, तर स्प्राउटेड सीड म्हणजे मूळ आलेली पॅडी किंवा भाताचं बियाणं हे डायरेक्ट फील्डमध्ये फेकलं जातं, ब्रॉडकास्ट केलं जातं. आपण मटकीला मूड आणतो त्या पद्धतीनंच पॅडीला मूड आणायचं आणि ते डायरेक्ट ब्रॉडकास्ट करायचं फील्डमध्ये, म्हणजे ते चिटकून राहतं मातीला आणि लगेच लागू होतं. प्लांट पॉप्युलेशन इज मोर युनिफॉर्म, पीक रोपांची संख्या याच्यामध्ये एकसारखी असते आणि याला सीड्रेट लेस लागतो, लेस सीड्रेट लागतो बाकीच्या पद्धतीपेक्षा, ड्राय कल्टिवेशन सिमी ड्राय कल्टिवेशनपेक्षा. वीड्स आर बरीड ॲट द टाइम ऑफ
आणि पेस्ट आणि डिसीजचा अटॅक या पद्धतीमध्ये कमी असतो, हे महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे वेट कल्टिवेशनचं. वेट कल्टिवेशनमध्ये पडलिंग ऑपरेशन एक महत्त्वाचं आहे, डायरेक्ट आपण स्प्राउटेड सीड टाकू शकतो. प्लांट पॉप्युलेशन मोर युनिफॉर्म आहे, सीड रेट कमी लागतो आणि पेस्ट अँड डिसीज पण कमी राहतात या पद्धतीमध्ये. त्यानंतर चौथी पद्धत आहे इंटेन्सिव्ह ऑर जापनीज मेथड्स ऑफ पॅडी कल्टिवेशन. बघा, दिस मेथड इज फॉलोड इन एरियाज ऑफ अश्युअर्ड वॉटर सप्लाय. जिथं खात्रीच पाण्याची गॅरंटी आहे, मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध आहे, अशा ठिकाणी इंटेन्सिव्ह ऑर जापनीज मेथड फॉलो केली जाते. फार्मर्स कॅन अडॉप्ट प्लांट प्रोटेक्शन मेजर्स. याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात इन्सेक्टिसाइड फंगिसाइडचा उपयोग शेतकरी करतात अँड कॅन अप्लाय हेवी डोसेस ऑफ फर्टिलायझर. मोठ्या प्रमाणात रासायनिक खतं या पद्धतीमध्ये वापरली जातात. सीडलिंग्स आर ग्रोन ऑन रेज बेड. सीडलिंग्स तरू कसे तयार केले जातात, रेज बेडवरती केले जातात. 3 to 4 सीडलिंग्स आर ट्रान्सप्लांटेड इट इच स्पॉट इन अ रो. आणि तरू तयार झाल्यानंतर त्यामध्ये 3 ते 4 सीडलिंग एका स्पॉटला जिथं लागण करणार आहे तिथे लावले जातात. इट रिक्वायर्स लेस सीड रेट अँड क्रॉप स्टँड इज मोर युनिफॉर्म. ह्याचा ॲडव्हान्टेज काय बघा, इट रिक्वायर लेस सीड रेट, बियाणं कमी लागतं आणि पिकांची वाढ एकसारखी होते. बाकीच्या 3 पद्धतीच्या ह्याच्यामध्ये बियाणं कमी लागतं आणि पिकांची वाढ एकसारखी होते. हे 4 पद्धती आपण आज बघितल्या, ड्राय कल्टिवेशन, सिमी ड्राय कल्टिवेशन, वेट कल्टिवेशन अँड इंटेन्सिव्ह ऑर जापनीज मेथड्स ऑफ पॅडी कल्टिवेशन. हे भात लागवडीच्या 4 मुख्य पद्धती आहेत. त्यानंतर प्रिपरेटरी टिलेज. पूर्व मशागत पेरणीपूर्वी आपण जमिनीची मशागत करतो त्याला प्रिपरेटरी टिलेज म्हटलं जातं. गिव्ह 1 समर प्लॉईंग, उन्हाळ्यामध्ये 1 वर नांगरणी करा. क्रश द क्लाउड्स विथ द हेल्प ऑफ नॉर्वेजियन हॅरो. नॉर्वेजियन हॅरोनं कुळ आहे. आणि कंपोस्ट किंवा FYM या पद्धतीमध्ये बिफोर लास्ट हॅरोइंगला ॲड केलं जातं. हे प्रिपरेटरी टिलेज आपण बघितलं. त्यानंतर सोईंग सीझन अँड टाईम. सीझन बघा, ह्याचे आपले खरीप रब्बी आणि समरचे जसे सीझन आहेत तसे याचे सीझन नाहीत, याचे वेगवेगळे सीझन आहेत. ते सीझन आणि टाईम आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. अस ऑर अंटमन पॅडी मे टू जूनमध्ये लावली जाते, त्याला अस ऑर अंटमन पॅडी असं म्हटलं जातं. सेकंड, अमन ऑर विंटर पॅडी जे जुलै टू ऑगस्ट महिन्यामध्ये लावली जाते त्याला अमन ऑर विंटर पॅडी म्हटलं जातं. बॉरो ऑर स्प्रिंग पॅडी जे डिसेंबर टू जानेवारी महिन्यामध्ये लावली जाते त्याला बॉरो ऑर स्प्रिंग पॅडी असं म्हटलं जातं. समर पॅडी जी फेब्रुवारी टू मार्च महिन्यामध्ये लावली जाते त्याला समर पॅडी असं म्हटलं जातं. सीझन अँड स्विंग टाईम रिस्पेक्टिव्ह आहे तो तुम्ही लक्षात ठेवावं लागेल. सीड रेट, बियाणं किती लागतं हेक्टरी बघा. ट्रान्सप्लांटिंग तरू तयार करणार असाल तर 25 ते 40 किलो बियाणं पर हेक्टरी लागतं. ड्रिलिंग मेथड, पेरणी करणार असाल तर 60 ते 70 किलो बियाणं लागतं. ब्रॉडकास्टिंग, बियाणं घेऊन फेकणार असाल शेतामध्ये तर 80 ते 100 किलो पर हेक्टर लागतं. आणि डिबलिंग मेथड, टोकणार असेल तर 50 ते 60 किलो बियाणं लागतं. हे सीड रेट, ट्रान्सप्लांटिंग, ड्रिलिंग, ब्रॉडकास्टिंग आणि डिबलिंग मेथडसाठी वेगवेगळं आहे, ते लक्षात ठेवावं लागेल. त्यानंतर सीड सिलेक्शन अँड सीड ट्रीटमेंट. सीड सिलेक्शन मध्ये बियाणं चांगल्या गुणवत्तेचं असणं गरजेचं आहे. आपल्या संत तुकाराम महाराज यांनी म्हटलेलं आहे बघा, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गुमटी. म्हणजे जर बियाणं चांगलं असेल तर त्याच्यापासून येणारी उत्पत्ती ही चांगल्या प्रकारची असते. चांगलं बियाणं असेल तर उत्पादन आपल्याला चांगलं मिळतं. म्हणून बियाणं चांगल्या क्वालिटीचं आपण घेतलं पाहिजे. सीड सिलेक्शन बघा, सीड शुड बी सिलेक्टेड फ्रॉम हाय येल्डिंग व्हरायटीज. जे बियाणं घेणार आहे ते चांगल्या उत्पादन देणाऱ्या व्हरायटीपासून सिलेक्ट करा. ट्रीटमेंट बघा, सीड शुड बी अ सोक्ड इन 1% KCl पोटॅशियम क्लोराईड सोल्युशनमध्ये. सीड शुड बी सोक्ड इन 1% KCl सोल्युशन फॉर 12 आवर्स. 12 तास ते पोटॅशियम क्लोराईड सोल्युशनमध्ये ठेवा टू इम्प्रूव्ह जर्मिनेशन. जर आपल्याला लवकर उगवून आणायचं असेल तर 1% KClची ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे. त्यानंतर सीड इज ऑल्सो ट्रीटेड विथ 3% ब्राईन सोल्युशन टू प्रिव्हेंट ब्लास्ट अँड ब्लाइट डिसीज. ब्लास्ट अँड ब्लाइट डिसीज म्हणजे काय, कोणत्या प्रकारचे डिसीज ते आपण पुढे बघणार आहे. सीड इज ऑल्सो ट्रीटेड 3% ब्राईन सोल्युशन म्हणजे 3% कॉमन सॉल्ट, मिठाच्या पाण्याची ट्रीटमेंट. मिठाच्या पाण्याची जर ट्रीटमेंट केली असता ब्लास्ट अँड ब्लाइट डिसीज येत नाही. त्यानंतर पॅडी सीड ऑल्सो ट्रीटेड विथ स्टेप्टोसायक्लिन बॅक्टेरियासाइड स्टेप्टोसायक्लिन अँड सिरेसन टू प्रिव्हेंट बॅक्टेरियल ब्लाइट डिसीज. बॅक्टेरियल ब्लाइट डिसीज येऊ नये असं वाटत असेल तर स्टेप्टोसायक्लिन अँड सिरेसनची ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे.
त्यानंतर हॉट वॉटर ट्रीटमेंट, गरम पाण्याची ट्रीटमेंट आपण शुगर कॅनमध्ये बघितली 52 ते 54 डिग्री सेल्सिअसला हा पा उकळत पाण्यामध्ये 52 ते 54 डिग्री सेल्सिअसला हा पाण्यावर बिया ठेवल्या तर त्याच्यामध्ये सुद्धा रोग येत नाहीत. हे आपण सीड सिलेक्शन आणि सीड ट्रीटमेंटमध्ये हे मुद्दे बघितले. त्यानंतर पॅडी नर्सरी मेथड्स ऑफ कल्टिवेशन आपण बघितलं. त्यानंतर नर्सरीचे प्रकार, नर्सरी रोपवाटिका कोणकोणत्या प्रकारची आहे पॅडीसाठी बनवली जाते. पहिले आहे वेट नर्सरी. वेट नर्सरी म्हणजे काय बघा, द लँड फॉर नर्सरी इज प्लॉड ट्वाईस ड्युरिंग अ समर. वेट नर्सरी बनवायची असेल तर उन्हाळ्यामध्ये 2 वेळा नांगरणी करा. देन इट इज पडल्ड बाय गिविंग 3 to 4 फ्लॉविंग इन अ स्टँडिंग वॉटर. चिखलणी करा, किती वेळा चिखलणी करा, 3 ते 4 वेळा चिखलणी करा. स्टँडिंग वॉटर 3 ते 4 सेंटीमीटर पाणी असताना त्याच्यामध्ये पडलिंग ऑपरेशन करून घ्या. त्यानंतर वेल डिकम्पोजर कंपोस्ट ऑर FYM इज ॲडेड ॲट द रेट ऑफ 10 टन पर हेक्टर. चांगलं कुजलेलं कंपोस्ट खत किंवा शेणखत 10 टन पर हेक्टरला आपण ॲड करा. एका हेक्टरवरती नर्सरी बनवते तर 10 टन FYM टाका. आफ्टर पडलिंग इन द फील्ड इज लेवल, त्यानंतर जमीन लेवल करून घ्या. डिवाइड इन टू अ स्मॉल बेड ऑफ 1 मीटर विड्थ. जमीन लेवल करून झाली की डिवाइडेड इन टू स्मॉल बेड ऑफ 1 मीटर विड्थ, 1 मीटर रुंदीचे बेड्स बनवून घ्या. आणि सुटेबल लेंथ तुमची पुढे लांबी प्लॉटची किती आहे त्यानुसार सुटेबल लेंथ लांबीचे बेड्स बनवून घ्या. त्यानंतर 1/2 मीटर वाईड चॅनेल आर यूज फॉर गुड ड्रेनेज आणि 1/2 मीटर वाईड चॅनेल, 1/2 मीटर रुंदीचा एक चॅनेल ठेवा. त्याच्यामधून ज्यादा झालेलं पाणी आपलं ड्रेनेज चॅनेल तयार होईल आणि ज्यादा झालेलं पाणी बाहेर प्लॉटमधून काढता येईल. स्प्रॉटेड सीड आर देन ब्रॉडकास्टेड इन द फील्ड. त्यानंतर जे मोड आलेले बियाणं आहे पॅडीचं ते त्या फील्डमध्ये ब्रॉडकास्ट फेकून द्या, ब्रॉडकास्टिंग करून घ्या. किती सीड रेट लागतं बघा, सीड रेट रिक्वायर्ड इज 350 to 450 kg फॉर रेजिंग 1 हेक्टर नर्सरी. 1 हेक्टरची नर्सरी बनवायची असेल तर 350 ते 450 किलो बियाणं लागतं. 1 हेक्टरवरती नर्सरी बनवायची असेल तर 350 ते 450 किलो बियाणं लागतं. द सीडलिंग्स ऑप्टेन फ्रॉम 1 हेक्टर नर्सरी, एका हेक्टरची नर्सरी, द सीडलिंग्स ऑप्टेन फ्रॉम 1 हेक्टर नर्सरी आर सफिशियंट फॉर प्लांटिंग 10 to 12 हेक्टर ऑफ लँड. एका हेक्टरची वरती तयार झालेली रोपं 10 ते 12 हेक्टरसाठी पुरेशी असतात, लागणीसाठी पुरेशी असतात. हे झालं आपण वेट नर्सरीमध्ये महत्त्वाचे मुद्दे, 3 ते 4 वेळा पडलिंग ऑपरेशन करून घ्यायचं, खत टाकायचं. आणि 1 हेक्टरची नर्सरी 10 ते 12 हेक्टरला पुरेशी असते. त्यानंतर नेक्स्ट ड्राय नर्सरी. आता इन ड्राय नर्सरी बघा कुठं वापरली जाते. इट इज फॉलोड इन अ रिजन ऑफ नॉन अश्युअर्ड वॉटर सप्लाय, जिथं खात्रीचं पाणी नाही, पाण्याची उपलब्धता कमी आहे, अशा ठिकाणी ड्राय नर्सरी पद्धत वापरली जाते. द लँड इज प्रिपेअर्ड बाय 4 to 5 फ्लॉविंग, 4 ते 5 वेळा नांगरणी केली जाते. त्यानंतर वेल डिकम्पोज FYM इज ॲडेड, त्यामध्ये शेणखत टाकलं जातं. रेजबेड आर प्रिपेअर्ड आणि त्यानंतर गादी वॉपे बनवून घ्यायची या पद्धतीमध्ये. याच्यामध्ये प्लॉइंग पडलिंग ऑपरेशन करायचं नाही. ड्रेनेज इज प्रिपेअर्ड बाय ओपनिंग 30 सेंटीमीटर वाईड चॅनेल आणि ड्रेनेज चॅनेल पण त्याला तयार करून घ्या. रेजबेड बनवा, त्यानंतर 30 सेंटीमीटरचा वाईडचा एक ड्रेनेज चॅनेल बनवा, म्हणजे ज्यादा पाऊस पडला पाणी असेल तर ते निघून जाईल. सोईंग इज डन ड्युरिंग अ सेकंड वीक ऑफ जून आणि पेरणी कधी करा, सेकंड वीक ऑफ जूनला. सीड रेट नीडेड फॉर ग्रोईंग 1 हेक्टर नर्सरी इज 250 to 400 kg. 1 हेक्टरवरची नर्सरीसाठी बियाणं किती लागतं, 250 ते 400 किलो. ठीक आहे. सीडलिंग्स ऑब्टेन फ्रॉम 1 हेक्टर आर सफिशियंट फॉर प्लांटिंग 10 to 12 हेक्टर. एका हेक्टरमध्ये अगोदरच्या आपण वेट नर्सरीमध्ये बघितला होता हा मुद्दा, 1 हेक्टरची नर्सरी 10 ते 12 हेक्टरला रोपे पुरवू शकते. लक्षात आलं, यामध्ये महत्त्वाचं 4 ते 5 वेळा प्लॉईंग, रेजबेड बनवले जातात, सीड रेट महत्त्वाचा आहे आणि ठीक आहे ड्राय नर्सरी. त्यानंतर दापक नर्सरी ही सगळ्यात महत्त्वाची आहे, वारंवार याच्यावरती प्रश्न विचारला जातो. हे मुद्दे बघा त्यामध्ये, दिस इज फॉलोड इन एरियाज ऑफ अश्युअर्ड वॉटर सप्लाय, जिथं
ऑन कॉन्क्रीट फ्लोअर, हे कॉन्क्रीट फ्लोअरवरती बनवली जाते, किंवा और ऑन रेजबेड कवर्ड विथ पॉलिथिन पेपर, रेजबेड बनवले जातात आणि त्याच्यावरती पॉलिथिन पेपर टाकला जातो. प्री जर्मिनेटेड सीड आर यूज फॉर सोईंग, प्री जर्मिनेटेड म्हणजे स्प्राउटेड सीड आपण या ठिकाणी उपयोगात आणू शकतो सोईंगसाठी. इन दिस मेथड सीडलिंग्स बिकम रेडी फॉर ट्रान्सप्लांटिंग इन 14 to 16 days आफ्टर सोईंग. हे सगळ्यात महत्त्वाचं ॲडव्हान्टेजेस आहे बाकीच्या पद्धतीपेक्षा. याच्यामध्ये जी रोपं तयार होतात ते 14 ते 16 दिवसामध्ये तयार होतात. बाकीच्या पद्धतीमध्ये 21, 25, 30 दिवसामध्ये रोपं तयार होतात, पण या पद्धतीमध्ये 14 ते 16 दिवसामध्ये आपण रोपं तयार करून घेतो. नर्सरी ऑफ 30 to 40 square meter इज सफिशियंट फॉर रेजिंग 1 hectare ऑफ लँड. याच्यामध्ये 30 ते 40 square meterची नर्सरी 1 hectareला रोपे आपल्याला पुरवू शकते. लक्षात आलं, 30 ते 40 square meterवरती बनवलेली नर्सरी 1 hectareला आपल्याला रोपे पुरवू शकते. एवढी रोपं तयार त्यामध्ये होऊ शकतात. याचे महत्त्वाचे मुद्दे आहेत, ॲश्युअर्ड वॉटर सप्लाय पाणी पाहिजे, कॉन्क्रीट फ्लोअर किंवा रेजबेडवरती नर्सरी बनवली जाते किंवा त्याच्यावरती पॉलिथिन पेपर टाकला जातो, प्री जर्मिनेटेड सीड वापरले जातात, स्प्राउटेड सीड वापरले जातात, 14 ते 16 दिवसामध्ये रोपं तयार होतात, आणि 30 ते 40 square meterवरची नर्सरी 1 hectareला आपल्याला रोपे निर्माण करून देते. धापॉक नर्सरी महत्त्वाची आहे. याच्यामध्ये आपण 3 प्रकार नर्सरीचे बघितले, वेट नर्सरी, ड्राय नर्सरी आणि धापॉक नर्सरी. त्यानंतर नेक्स्ट, आता हे रोपं तयार झाली तर ट्रान्सप्लांटिंग कधी ट्रान्सप्लांटिंग कसं केलं जातं. ॲट इच पॉट 3 to 4 seedlings आर ट्रान्सप्लांटेड. नर्सरीमध्ये झालेली तयार रोपं हे 3 ते सांगितले बघा, म्हणजे लागणीचं अंतर, किती अंतरावरती रोपं लावली पाहिजेत, 2 ओळीमधले 2 झाडांमधलं अंतर बघा. अर्ली व्हरायटी आहे जी लवकर पकू होते ते व्हरायटी, त्याला अर्ली व्हरायटी म्हटलं जातं. 15 into 15 centimeter, 2 ओळीमधलं अंतर 15 सेंटीमीटर, 2 झाडांमधलं अंतर 15 सेंटीमीटर. मीडियम व्हरायटी, मध्यम परिपक्व होणारी, 20 into 15 centimeter, 2 ओळीमधलं अंतर 20 सेंटीमीटर, 2 झाडांमधलं 15 सेंटीमीटर. लेट मॅच्युरिंग व्हरायटी, जे लेट उशिरा पकू होते, कालावधी जास्त लागतो, त्यासाठी 20 into 20 centimeter, 2 ओळीमधलं 20 सेंटीमीटर, 2 झाडांमधलं 20 सेंटीमीटर. त्यानंतर मॅन्युअर्स बघा, मॅन्युअर्सचा डोस बघा. एफवायएम आर कंपोस्ट इज ॲडेड ॲट द रेट ऑफ 12.5 tons per hectare, 12.5 टन एफवायएम किंवा कंपोस्ट खत आपण 1 hectareला वापरू शकतो. हा सेंद्रिय खत किती टाकायचं त्याचा हा डोस आहे. फर्टिलायझर, रासायनिक खतं, लोकल इम्प्रूव्ड व्हरायटी, आपली लोकल व्हरायटी असेल त्यासाठी 50 kg नायट्रोजन, 50 kg फॉस्फरस अँड 25 kg पोटॅश पर हेक्टर. जर लोकल व्हरायटी असेल तर 50 kg नत्र, 50 kg स्फुरत, 50 kg पालाश पर हेक्टरी लागतं. आणि हाय येल्डिंग हायब्रिड व्हरायटी असेल तर 100 kg नायट्रोजन, 50 kg फॉस्फरस, 25 kg पोटॅश पर हेक्टर. जर हाय येल्डिंग व्हरायटी उत्पादन देणारी हायब्रिड व्हरायटी असेल तर 100 kg नत्र लागतं, 50 kg स्फुरत लागतं आणि 25 kg पालाश लागतं. हे झालं मॅन्युअर्स अँड फर्टिलायझर्स. प्लांटिंग डिस्टन्स किंवा स्पेसिंग आपण आत्ता बघितलं. त्यानंतर हार्वेस्टिंग अँड ईल्ड, या पिकाची काढणी कधी केली पाहिजे बघा. हार्वेस्टिंग, पॅडी इज हार्वेस्टेड वेन इयर्स आर नियरली राईप अँड स्ट्रॉ इज स्टील स्लाइटली ग्रीन. याच्यामध्ये जे भाताचे ते इयर्स आहेत पूर्ण पक्व झालेले असावे, राईप झालेले, पूर्ण मॅच्युअर झालेले असावेत, अँड स्ट्रॉ इज जे काढं आहे ते ग्रीन कलर, स्लाइटली ग्रीन कलरचं झालेलं असावं. द टाइमली हार्वेस्टिंग इज मोस्ट इम्पॉर्टंट बिकॉज प्रिव्हेंट द लॉस ऑफ ईल्ड ड्यू टू ग्रेन शेडिंग. काढणी महत्त्वाची, वेळेत काढणी नाही झाली तर ते जे शटरिंग ऑफ ग्रेन्स होतात मोठ्या प्रमाणात दाणे पडतात आणि नुकसान होऊ शकतं, म्हणून काढणी योग्य वेळेला करणं गरजेचं आहे. द क्रॉप इज हार्वेस्टेड बाय कटिंग द प्लांट विथ सिकल क्लोज टू द ग्राउंड लेवल. जमीन लगत ते कट करा. द प्लांट्स आर टाईड इन टू बंडल, त्यानंतर पेंड्या बांधा. अलाव टू ड्राय फॉर 3 to 4 days, आपण फीटमध्ये बघितलं, गिट कट क्लोज टू द ग्राउंड लेवल विथ द हेल्प ऑफ सिकल. जमीन लगत कट करा, त्याच्या पेंड्या बांधा आणि उन्हामध्ये 2 ते 3 दिवस वाळत ठेवा. स्मॉल साईज पॅडी थ्रशर इज यूज फॉर थ्रशिंग
नाव डेज मेकॅनिकल हार्वेस्टर आर अवेलेबल. आपण स्मॉल साईज पॅडी थ्रेशर, थ्रेशर म्हणजे मळणी मशीनमधून मळून घेऊ शकतो, किंवा नाव डेज मेकॅनिकल स्मॉल साईज पॅडी थ्रेशर वेगळे आहेत, त्याचा उपयोग करू शकतो काढणी मळणीसाठी. किंवा आपण आता सगळेजण बघतो बघा, नाव डेज मेकॅनिकल थ्रेशर काढणीसाठी मेकॅनिकल थ्रेशर आलेत, काढणी करण्यासाठी आपण गव्हाची काढणी करण्यासाठी मेकॅनिकल थ्रेशर बैल मळणी मशीन, त्यामध्ये कापणी पण होते, काढणी पण होते आणि मळणी पण होते, त्याला मेकॅनिकल हार्वेस्टर आपण त्याला म्हणतो, मेकॅनिकल हार्वेस्टर. त्यानंतर यील्ड बघा, अर्ली व्हरायटी असेल तर त्याचं उत्पादन मिळतं 40 to 50 क्विंटल्स पर हेक्टर, आणि लेट व्हरायटी उशीर येणारी पक्व होणारी व्हरायटी असेल तर 60 to 70 क्विंटल्स पर हेक्टर. अर्ली व्हरायटीचं उत्पादन आहे 40 to 50 क्विंटल्स पर हेक्टर, लेट व्हरायटीज 60 to 70 क्विंटल्स पर हेक्टर. हे झालं हार्वेस्टिंग. त्यानंतर आत्ता बघितलं आपण यील्ड, अर्ली व्हरायटीचे आणि लेट व्हरायटीचं यील्ड आपण बघितलं. त्यानंतर व्हरायटीज बघा, ह्याच्यामध्ये महत्त्वाच्या असणाऱ्या व्हरायटीज इंद्रायण सुगंधी व्हरायटी आहेत, इंद्रायणी, बासमती, सह्याद्री, रत्ना, आंबेमोहर 157, साई साई, त्यानंतर कर्जत -3, IR8, IR20, त्यानंतर IR22, ह्या दोन तीन हायब्रिड व्हरायटी आहेत. त्यानंतर बासमती आहे, साई बासमती आहे, ह्या महत्त्वाच्या व्हरायटीज आहेत. व्हरायटीमध्ये इंद्रायणी, त्यानंतर बासमती ही सुगंधी व्हरायटी आहे, सह्याद्री आहे, रत्ना आहे, आंबेमोहर आहे 157, आंबेमोहर 158 आहे, त्यानंतर कर्जत -3, IR8 इंडियन राईस इन्स्टिट्यूट आहे, तिने ही व्हरायटी डेव्हलप केली, IR8, IR20, IR22 या इम्पॉर्टंट महत्त्वाच्या व्हरायटी आहेत. आपण किमान चार व्हरायटी तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर पेस्ट ऑफ पॅडी, याच्यावरती येणारे महत्त्वाचे पेस्ट कोणते आहेत बघा, येलो स्टेम बोरर खोडाळी आपण बघितलं, पिवळी खोडाळी, पॅडी गॉलफ्लाय, गॉलफ्लाय याची डिटेल माहिती आपण बघणार आहे, राईस बग, राईस हिस्पा रशोषण करणाऱ्या पेस्ट आहेत राईस बग, राईस हिस्पा, पॅडी ग्रॉस हॉपर, पॅडी ग्रॉस हॉपर पॅडीवरती मोठ्या प्रमाणात ग्रास हॉपरचा अटॅक होतो, रॅट आहे, उंदरं आहेत अटॅक आहे, क्रॅब आहे, खेकडा आहे, त्यांच्यामुळे होणारं पिकाला नुकसान आहे. तर याच्यामध्ये सगळ्या डिटेलमध्ये आपण बघणार नाही, ज्या इम्पॉर्टंट पेस्ट आहेत पॅडीच्या तेवढंच मी तुम्हाला आता सांगतं, लक्षात ठेवा फक्त एंड लिस्टिंगसाठी. डिसीज ऑफ पॅडी महत्त्वाचे डिसीज, पॅडी ब्लास्ट, बॅक्टेरियल लीप ब्लाइट किंवा फूट रॉट किंवा स्टेम रॉट, हे तीन महत्त्वाचे डिसीज आहेत. आपण महत्त्वाचे डिसीज बघणार आहे, बॅक्टेरियल लीप, पॅडी ब्लास्ट. आपण फर्स्ट पॅडी गॉलफ्लाय ही पेस्ट बघा काय करते, नेचर ऑफ डॅमेज, मॅगोट्स, मॅगोट्स म्हणजे अळी अवस्था आपण म्हणू, मॅगोट्स बोअर इंटू द स्टेम, बोअर्स इंटू द स्टेम अँड अटॅक द बेस ऑफ ग्रोईंग पॉईंट अँड प्रोड्युसेस सिल्वरी शूट. हे काय करतं तर खोडाला होल मारतं आणि खोडाला बोर्स इंटू द स्टेम, स्टेममध्ये जातं आणि ग्रोईंग पॉईंट म्हणजे वाढणारा, जिथं शेंडा वाढतो तो सारखा खात राहतं, त्याच्यामुळं सिल्वरी शूट आपले तयार होतात आणि त्याच्यामुळं पुढं काय प्रॉब्लेम होते, अफेक्टेड टिलर्स डू नॉट प्रोड्यूस एनी पॅनिकल इअर हेड, त्याच्यामुळं पुढंची वाढ थांबते आणि पॅनिकल तयार होत नाही, आपण त्याला म्हणतो लोंबी तयार होत नाही पुढं कोणत्याही प्रकारची, आणि त्यामुळं एम्प्टी इअर हेड म्हणजे त्यामध्ये आतमध्ये काहीच दाणेच भरत नाही, सिल्वरी शूट तयार होतात आणि इअर हेड मोकळे तयार होतात. हे पॅडी गॉलफ्लायमुळे होतं, आपण याला माशी म्हणतो, पुढं तुम्हाला पिक्चरमध्ये दिसत असेल. कंट्रोल करायचं असेल तर बर्न वाईल्ड राईस अँड ग्रासेस, हे कुठं मोठ्या प्रमाणात सापडते तर आपले गवत मोठ्या प्रमाणात असेल, आपण जंगली राईस असेल अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात सापडतं, ते जाळून टाका तुमच्या प्लॉटच्या शेजारी असेल तर. किंवा ॲपला 10% थिमेट ॲट द रेट ऑफ 10 kg पर हेक्टर, किंवा थिमेट पावडर आपण जमिनीमध्ये यूज करू शकतो 10 kg पर हेक्टरला, आणि पॅडी गॉलफ्लायचं इफेक्टिवली कंट्रोल आपण करू शकतो. त्यानंतर पॅडी ब्लास्ट हा डिसीज आहे, एक पेस्ट आणि एक डिसीजचाच फक्त माहिती मी तुम्हाला इथं सांगतो आहे, बाकीचे एंड लिस्टिंगसाठी लक्षात ठेवा. सिम्पटम्स, स्पिंडल शेपड ब्राऊन टू रेडिश ब्राऊन, स्पॉट्स ॲपियर ऑन ल्यूज, पानावरती ब्राऊन किंवा रेडिश ब्राऊन स्पॉट आपल्याला पिक्चरमध्ये दिसतात बघा, त्या प्रकारचे स्पॉट ब्राऊन टू रेडिश ब्राऊन स्पॉट पानावरती असतील तर, द स्पॉट ऑन ल्यूज अँड ग्रेन्स आर डार्कर, आणि ते परत नंतर डार्कर वाढत जातात स्पॉट, देअर इज अ रूटिंग ऑफ नेक रिझल्टिंग ड्रॉपिंग ऑफ इअर हेड, आणि त्याच्यामुळे वरचे जे
नेकच्या इयर हेड आहे ते इयर हेड ड्रॉप व्हायला सुरुवात होते, तिथून कट होतात आणि ती ड्रॉप व्हायला सुरुवात होते, त्याला काय म्हणतात पॅडी ब्लास्ट स्पॉट महत्त्वाचा आहे. स्पिंडल शेपड ब्राऊन टू रेडिश ब्राऊन स्पॉट येतो, त्यानंतर ड्रॉपिंग ऑफ इयर हेड आपल्याला बघायला मिळतं. कंट्रोल मेजर ग्रो डिसीज रेजिस्टंट व्हरायटीज, रोगाला बळी न पडणारी व्हरायटी लावा. स्पेंडेडचा यूज करून आपण पॅडी ब्लास्ट इफेक्टिवली कंट्रोल करू शकतो. ठीक आहे, आजच्या लेक्चरमध्ये आपण पॅडीचं डिटेल कल्टिवेशन आजच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं. सुरुवातीपासून आपण पॅडीचं बोटॅनिकल नेम बघितलं, ओरायझा सटायवा, फॅमिली ग्रामिनी, ओरिजिन बघितलं साऊथ ईस्ट आशिया, आपण ओरिजिन आपण बघितलं, त्यानंतर इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स बघितलं, सॉइल बघितलं एलिवेल टू लॅट्रॅटिक सॉइल इज बेस्ट सुटेबल, क्लायमेट बघितलं ट्रॉपिकल क्रॉप रेनफॉल मोर दॅन 1000 मिलीमीटर, टेम्परेचर रेंज 22-37 डिग्री सेल्सियस, त्यानंतर प्रिपरेटरी टिलेज बघितलं, मेथड्स ऑफ कल्टिवेशन ड्राय कल्टिवेशन, सेमी ड्राय कल्टिवेशन, वेट कल्टिवेशन, इंटेन्सिव्ह ऑर जापनीज कल्टिवेशन बघितलं, त्यानंतर आपण या पद्धतीमध्ये प्रिपरेट सीड रेट, सोईंग सीझन अँड टाईम, सीड ट्रीटमेंट, त्यानंतर मेथड्स ऑफ नर्सरी बघितलं, वेट नर्सरी, ड्राय नर्सरी, दापॉग नर्सरी बघितलं, ट्रान्सप्लांटिंग बघितलं, प्लांटिंग डिस्टन्स बघितलं, त्यानंतर महत्त्वाचं मॅन्युअल्स बघितलं, फर्टिलायझर्स बघितलं, हार्वेस्टिंग काढी कशी केली जाते यील्ड आपण बघितलं, त्यानंतर इम्पॉर्टंट पेस्ट बघितल्या पॅडी गॉल फ्लाय डिझीज बघितला ब्लास्ट ऑन पॅडी, आणि अशा प्रकारे डिटेल कल्टिवेशन ज्या पद्धतीनं आपण व्हीटचं डिटेल कल्टिवेशन बघितलेलं त्याच पद्धतीनं आज आपण पॅडीचं डिटेल कल्टिवेशन बघितलं. याच्यावरची माहिती आहे ते व्यवस्थित नोटबुकमध्ये नोट करा आणि काही शंका असतील तर तुम्ही मला विचारू शकता. ठीक आहे, आजच्या लेक्चरमध्ये आज आपण थांबूया. धन्यवाद.